शहर में मकर संक्रांति को ध्यान में रखते हुए शहर के सभी पुलिये बैरिकेड लगाकर पुलिस बंदोबस्त तगड़ा किया गया है। आपको बता दें कि मकर संक्रांति में किसी भी प्रकार की दुर्घटना का शिकार कोई भी व्यक्ति ना हो, इसके लिए पुलिस द्वारा बंदोबस्त किया गया है। इस संबंध में यह जानकारी दी गई। आज मकर संक्रांति निमित्त नागपूर शहरात मध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये पतंग उडवण्याचा आनंद घेत नागरिक घेत असतात। त्यामुळे नागपूर पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने, ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या आदेशाने जे मोठे मोठे महत्त्वाचे पूल आहेत ते पूल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही बंद केलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते, कारण बरेचसे लोक आनंदाच्या भरामध्ये पुलावर येऊन पतंग उडवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते। त्या कारणास्तव आपण पूल बंद केलेला आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आपापल्या बिल्डिंगवर वर उंच टेरेसवर चढून पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत। याद्वारे आम्ही तहसील पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण कोणत्याही प्रकारे मोठ्या पुलावर किंवा कोणत्याही प्रकारे आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर लहान मुलांना घेऊन जाऊ नये, त्यामुळे पतंग उडवण्याच्या नादाच्या भरात आपला जीवितास धोका होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी, त्याचबरोबर कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये। नायलॉन मांजामुळे एका बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जीवितहानी झालेली दिसून येत आहे, त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करू नये। पक्ष्यांच्या जीवितास हानी होते, मानवी जीवितास हानी होते। तहसील पोलिसांतर्फे आपण सर्व एरियामध्ये बीट ऑफिसर, आमचे बीट मार्शल्स, आमच्या पेट्रोलिंग व्हेकल यांनी दक्षतेने पेट्रोलिंग करत आहेत। कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत आम्ही कटाक्षाने काळजी घेत आहोत।